दरम्यान एक ब्रेकिंग न्यूज येते आहे. फॉरेन्सिक पथक आणि नेव्ही राजकोट किल्ल्यावरती पोहोचलेला आहे. फॉरेन्सिक पथक आणि नेव्ही राजकोट किल्ल्यावरती पोहोचले अशा स्वरूपाची माहिती सध्या हाती येते आहे. फॉरेन्सिकचं पथक आणि त्यासोबतच नेव्हीचं पथक सुद्धा या ठिकाणी राजकोट किल्ल्यावरती पोहोचले, त्याची दृश्य आपण बघतो आहोत. नौदलाच्या अधिकाऱ्यांकडनं यापूर्वीच या किल्ल्याची पाहणी झालेली आहे. शिवरायांच्या पुतळ्या कोसळल्यानंतर एकूणच राज्यभरातनं आपल्याला संताप पाहायला मिळतो. यावरनं राजकारणही सुरू झालेलं आणि अशात आता नेव्हीचं पथक या ठिकाणी पोहोचलेलं आहे. त्याचबरोबर फॉरेन्सिकची टीम सुद्धा या ठिकाणी दाखल झाली. त्याची ही लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही बघताय पुढारी न्यूजवरती. थेट या घटनास्थळावरनं प्रतिनिधी उमेश बुचडे सध्या आपल्यासोबत आहेत. थेट उमेश यांच्याकडे जाऊयात. उमेश, फॉरेन्सिकचं पथक पोहोचलंय, त्यासोबतच नेव्हीची टीम सुद्धा आहे, काय घडतंय त्या ठिकाणी? निश्चित गुरु, आपण बघितलं कालची जी घटना घडल्यानंतर आज सूर्य प्रसाद उमटत आहेत. नेव्हीची टीम कालपासून येणार आहे ना असं म्हणतो. आज ही दाखल झाले असं दाखल झाले आहे. त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांची एक टीम आहे, तसेच फॉरेन्सिक लॅबची एक टीम आहे. त्यांच्या हातामध्ये बॉक्स आहेत आणि ते आता जो पुतळ्याचं जे प्लास्टिक आहे ते थोडंसं उघडून पाहण्याची शक्यता आहे. कारण नेमकी ही घटना कशी घडली, त्या नेमकं कारण काय, नैसर्गिक आपत्ती होती की आणखी काही कारण आहे, या सगळ्याची पाहणी आता हे नेव्हीची टीम करणार आहेत. फॉरेन्सिक जी लॅब चे कर्मचारी आणले आहेत, तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत, हे ते माहिती घेऊन करणार आहेत. एकंदरीत हे सगळं आपल्याला चित्र दिसत आहे की ह्या सगळ्यातून राजकारण जरी होत असलं तरी प्रत्यक्षात नेमकं काय घडलं हे आता येथे संपूर्ण पोलीस आणि पीडब्ल्यूडी आणि फॉरेन्सिक नेव्ही चे अधिकारी हे तपासणी करत आहेत. आणि मीडियाला गेटवरच बंदी आणलेली आहे, म्हणजे गेटवर थांबवलेले आहेत, आतमध्ये जायला देत नाही आहेत. नेव्हीचे जे अधिकारी आपण पाहतो पावसामध्ये देखील ते नेव्हीचे अधिकारी ह्याची पाहणी करत आहेत, कशा पद्धतीने हे नेमकं काय घडलं असेल याची देखील पाहणी करत आहेत. एकंदरीत गुरु, ही आपण दृश्य पाहतो की कशा पद्धतीने वारा पाऊस इथे असतो आणि ह्या पद्धतीचं जे नियोजन नेमकं कसं घडलं हे आता सध्या इथे पाहण्याचं काम सुरू आहे. उमेश, आत्ता या ठिकाणी तपासाची प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे, कशा पद्धतीनं तपास हा फॉरेन्सिक आणि नेव्हीच्या अधिकाऱ्यांकडनं केला जाणार आहे? तपासाची प्रक्रिया, हे जी नेव्हीची टीम आली आहे ती गोव्यावरून आली असल्याची माहिती आपल्या समोर येत आहे. आणि जो त्यांचे अधिकारी आहे त्यांच्यासोबत आणि एक फॉरेन्सिक लॅबची टीम ही सिंधुदुर्गातली आहे, तसेच पीडब्ल्यूडीचे जे अधिकारी आहेत ते देखील इथले स्थानिक आहेत. आणि त्याच्यानंतर पोलीस प्रशासन आहे, हे एकत्रितरित्या ही पाहणी करणार आहेत. आणि ही तपासाची काल जे घटना घडल्यानंतर गुन्हे दाखल झाले, जे ठेकेदार होते संबंधित अधिकारी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, पण नेमकं हे कसं घडलं ह्याचं कारण देखील तपासलं जाणार आहे असे एकंदरीत आपल्याला परिस्थिती दिसत आहे. धन्यवाद उमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर घटनास्थळावरची लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत. नौदलाच्या अधिकाऱ्यांकडनं सध्या पाहणी सुरू आहे आणि या सगळ्या पाहणीची पुढारी न्यूजवरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातनं संताप उसळलेला आहे आणि अर्थातच त्यामुळे प्रत्येकाला नेमकी ही घटना कशी घडली, का घडली याची कारणं हवी आहेत आणि त्या दृष्टीनं आता प्रशासनाकडनं सुद्धा पावलं उचलली जात आहेत. या ठिकाणी फॉरेन्सिकची टीम आणि त्यासोबतच नेव्हीच्या अधिकाऱ्यांची टीमसुद्धा दाखल झालेली आहे. तिकडची लाईव्ह दृश्य आपण बघतो आहे. राजकोट किल्ल्यावरती ही टीम, फॉरेन्सिकची टीम आणि त्यासोबतच नौदलाच्या अधिकाऱ्यांची टीम दाखल झालेली आहेत. गोव्यावरनं नौदलाच्या अधिकाऱ्यांची टीम आली अशा स्वरूपाची माहिती आहे. तर सिंधुदुर्गामधनं या ठिकाणी फॉरेन्सिकची टीम दाखल झालेली आहे आणि त्यांच्याकडनं पाहणी सुरू आहे, त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य. राजकीय नेत्यांच्या या सगळ्यावरती आता काय प्रतिक्रिया आज आलेल्या आहेत त्याही बघूया. प्रसंग अत्यंत दुर्दैवी आहे आणि सर्वच महाराष्ट्राच्या ज्या भावना असतात छत्रपतींच्या प्रती त्या लक्षात घेऊन लवकरात लवकर याची पुन्हा उभारणी करण्याची घोषणा ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे. आणि याच्यापेक्षा भव्य स्मारक याच ठिकाणी जर उभं राहिलं आणि पंतप्रधान महोदय त्याच्या परत उद्घाटनाला आले तर खऱ्या अर्थाने महाराजांना आदरांजली ठरू शकेल. योग्य ते प्रिकॉशन घ्यायला घेतलेले गेलेले नाहीत, फक्त उद्घाटनाची घाई म्हणून अत्यंत अनुभव नसणाऱ्या व्यक्तिमत्वाला हे या ठिकाणी काम देण्यात आलं. अगदी कमी वेळामध्ये हे काम पूर्ण करून उद्घाटन करायचं आहे, फक्त इव्हेंट करायचं आहे या पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत देखील हे सरकार वागतं हे दुर्दैव आहे. या विषयावर कडक कारवाई व्हावी यासाठी जो फॉलोअप लागेल तो 100% आमच्याकडून होईल आणि लवकरात लवकर महाराजांचा पुतळा परत इथे उभारावा यासाठी देखील.
या घटनेनंतर आता राजकारण सुद्धा वेगानं सुरू आहे. या ठिकाणी आज काही नेत्यांनी भेटी दिल्या आणि त्यानंतरच्या या प्रतिक्रिया आपण बघितल्या. राजकोट किल्ल्यावरनं आत्ता सध्या ही दृश्य आपण बघतोय ती लाईव्ह दृश्य आहेत, ज्यावेळेला नौदलाचे अधिकारी आणि त्यासोबतच फॉरेन्सिकची टीम या ठिकाणी पोहोचली आहे. त्यांच्याकडनं तपास सध्या सुरू आहे आणि तिकडचीही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत.